या घडीला या क्षणाची एक मोठी बातमी इस्रोच्या शिरपेचात आणि संपूर्ण देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोला गेला आहे. आदित्य एल्बन सूर्याच्या कक्षेत पोहोचलं आहे. सूर्यावरच्या घडामोडींचा आदित्य एल्बन अभ्यास करणार आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. मोदींकडून इस्रोच्या कामगिरीचं अभिनंदनसुद्धा करण्यात आलं आहे. चांद्रयान मोहिमेच्या नंतर भारतीय अंतराळ मोहिमेतलं हे एक दुसरं मोठं यश म्हणावं लागेल आणि जगातल्या मोजक्या देशांपैकी एक भारत असेल आता यापुढे जो सूर्याचा अभ्यास करणार आहे. सूर्याच्या कक्षेमध्ये यान पाठवण्यात आलेलं होतं आणि ते आता आज सुरक्षितरित्या आदित्य एल्बन हे सूर्याच्या कक्षेत पोहोचलेलं आहे. तमाम भारतीयांच्यासाठी अतिशय अभिमानास्पद अशी ही बातमी. इस्रोच्या आत्तापर्यंतचे जे कर्तृत्व आहे त्याच्यात शिरपेचात मानाचा तुरा होणारं हे ही बाब म्हणावी लागेल, कारण आता आधी चंद्राला आणि आता सूर्यालासुद्धा आपण गवसणी घातलेली आहे. तमाम भारतीयांच्यासाठी या घडीची ही एक अतिशय मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा सर्व शास्त्रज्ञांचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांनी ट्विट करत या मोहिमेच्यामध्ये योगदान देणाऱ्या सगळ्या शास्त्रज्ञांचं तोंड भरून कौतुक केलं आहे, अभिनंदन केलं आहे.